विधानसभेमध्ये आमदारांची कॅटेगरी तपासून घ्या, हवेवर रंग बदलणारे आमदार नकोत, असं आवाहन यावेळी लातूर ग्रामीण विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज देशमुख यांनी केले. पाहूयात धीरज देशमुख अजून काय म्हणाले. कृपया करून आमदाराची एक कॅटेगरी अजून तपासून नाणं खरंच असलं पाहिजे. इकडं तिकडं हवेनं कुठं जाईल असं नसावं. त्याचे मूळ मजबूत आहेत असे आमदार तुम्ही निवडले पाहिजेत. आम्ही ज्या पक्षात आहोत, ज्या विचारानं आहोत, त्याच विचारानं तोच चिन्ह घेऊन तुमच्या समोर नेहमी येतो. अनेक वर्ष आमची सगळी मंडळी काका, आता अडचण काही आमदारांची अशी झाली आहे, गेल्या वेळेस जे चिन्ह घेऊन गेले होते, ज्या नेत्यामुळं त्यांनी मतदान मागितलं होतं, त्यांची अडचण अशी आहे, चिन्ह आहे तर नेता नाही की ह्यांच्यामुळं मतदान करा, आणि नेता आहे तर चिन्ह नाही की त्या चिन्हावर निवडून दे तर त्यांना निवडून द्या. कुणी चिन्ह घेऊन गेलं तर कुणी नेता घेऊन गेलं, पण विचार हा महाराष्ट्राची जनता बारकाव्यानं बघणार आणि ह्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचा चेहरा आपल्या समोर ठेवला पाहिजे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्र आपल्याला कसा हवा आहे, कसा घडवायचा आहे, ह्या दृष्टिकोनातून ह्या निवडणुका अतिशय महत्वाच्या आहेत. आपल्या परिसरामध्ये अनेक विकासाची कामं आपण जी आम्हाला सुचवली ती आम्हाला करता आली. गावामध्ये असेल, दलित वस्तीमध्ये असेल, रस्त्याची कामं, सभागृहाची कामं, ही अनेक कामं आम्ही आपल्या आमदार निधीमधून असेल किंवा डीपीसी मधून असेल ती आम्ही केली. ह्या परिसरातला पानगाव करोळा पाटीचा रस्ता अनेक वर्षापासून चालू आहे, तो मी तुम्हाला शब्द देतो तो रस्ता पूर्ण होईल आणि झाल्याशिवाय त्याचं नारळ फोडलं जाणार नाही. अनेक आपल्याकडे येतील, लोक व्हॉट्सअप पाठवतील, हे करतील, पण जोपर्यंत एक प्रशासकीय असते, मान्यता मिळालेली असते, त्याची वर्क ऑर्डर झाली पाहिजे आणि वर्क ऑर्डर झालेल्याच कामाचं अधिकृत उद्घाटन त्या विधानसभेचाच आमदार हे करतो, हा प्रोटोकॉल आहे हे समजून घ्या. संगप्पा स्वामी, स्टार महाराष्ट्र न्यूज.